महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र दिवसेंदिवस नवीन इनकमिंग आणि आउटगोइंग पाहायला भेटत आहे. यामध्येच आता अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप पाहायला भेटला. येत्या 2 दिवसांमध्ये पुढची भूमिका स्पष्ट करू असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण हे कोणत्या पक्षात जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण की अशोक चव्हाण यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत चर्चा सुरू झाल्या असतानाच आमदार रवी राणा यांनी एक गोप्य स्फोट देखील केला आहे. कारण की काँग्रेसचे 10 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तसंच काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असून हे मी आधी सांगितलं होतं. येणाऱ्या 15 तारखेला अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. मला अनेक घडामोडी दिसतील, तसंच उद्धव ठाकरे गटामध्ये काँग्रेसमध्ये आणि शरद पवार गटामध्ये मोठे धक्के दिसतील असा दावा देखील आता रवी राणा यांनी केला आहे. तसंच 30वा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या सुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत, मात्र भाजप नेत्यांना थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा चालू घडामोडी मात्र या राजकारणात पाहायला नक्कीच भेटतील.